Hello dear students, today we shall consider about the Cartesian sign conventions optics madla ha pudcha point ya tikani apnala bagaycha tyachyamadhe Cartesian sign conventions kay ahe hi apnala ya tikani bagaycha 9.3.8 Cartesian sign conventions mhanje sign conventions kutli vaparayche tya tikani apnala tyachi maiti ya patamadhe apnala ghyaychi mag ata रे ऑप्टिक्स किंवा ज्योमेट्रिकल ऑप्टिक्स हे आपण याचा आधार घेऊ ज्यावेळेस आपण इमेजेस तयार करतो या इमेजेस तयार केल्यानंतर आपण ऑब्जेक्ट कुठेतरी ठेवलेला असतो इमेज त्याची कुठेतरी दुसऱ्या बाजूला तयार होते त्याच्यानंतर त्याची फोकल लेंथ असे वेगवेगळे डिस्टन्सेस आपण इमेज तयार होत असताना कन्सिडर करतो कुठले कुठले डिस्टन्सेस कन्सिडर करतो तर त्या ठिकाणी एकूण बघितलं तर तीन डिस्टन्सेस कन्सिडर करतो एक यू याला म्हणतो आपण ऑब्जेक्ट डिस्टन्स बरोबर दुसरं व्ही याला म्हणतो आपण इमेज डिस्टन्स आणि तिसरं आपण एफ देतो याला म्हणतो आपण फोकल लेंथ आणि या तीन गोष्टीचा आधार घेऊन आपण या ठिकाणी काय करतो एखादा फॉर्म्युला तयार करतो किंवा एखादं रिलेशन तयार करतो तर या ऑप्टिक्स मध्ये वेगवेगळी रिलेशन्स आपल्याला पाहायला मिळते याच्यामध्ये मेन ज्या गोष्टी आहेत ज्याचा आधार घेऊन रिलेशन्स तयार केल्या जातात ज्याचा आधार घेऊन इमेज कशी तयार होते हे आपण बघितलं जातं तर ह्या मेन तीन गोष्टी आहेत ऑब्जेक्ट डिस्टन्स एक आहे त्याच्यानंतर इमेज डिस्टन्स एक आहे आणि फोकल लेंथ एक आहे मग आता ह्या गोष्टी कन्सिडर करत असताना या गोष्टी पॉझिटिव्ह घ्यायच्या का निगेटिव्ह घ्यायच्या हा प्रश्न तयार होतो पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह घ्यायचं समजा काही वेळेस मी एका ठिकाणी एक्सपेरिमेंट केला आणि इमेज कशी तयार होते हे बघितलं तर मी जर एका ठिकाणी पॉझिटिव्ह घेतला असेल आणि दुसऱ्या ठिकाणी त्याला निगेटिव्ह घेतलं तर आपण जे फॉर्म्युले वापरलेले आहेत ते होल्ड होत नाहीत ते ओबे होत नाहीत ते प्रूव्ह होत नाही त्याच्यामुळं एक सिस्टीम अशी तयार करावी लागेल की ज्या सिस्टीममध्ये या तिन्ही गोष्टी एकतर त्या काय असेल त्यांच्या साईन पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे आपल्याला विचारात घ्यावं लागेल आणि त्याच्यासाठी जे आहे साईन कन्व्हेन्शन्स याचा आधार घेतला जर आपण साईन कन्व्हेन्शनचा आधार घेतला तर ह्या साईन कन्व्हेन्शनचा आधार घेऊन कुठेही आपण एक्सपेरिमेंट केला तर त्या गोष्टी पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याला एक पर्टिक्युलर साईन दिली जाते किंवा आपण जी डायग्राम काढणार आहोत रे डायग्राम काढणार आहोत त्या रे डायग्राम मध्ये आपण ऑब्जेक्ट कुठे ठेवला पाहिजे डाव्या बाजूला ठेवला पाहिजे का उजव्या बाजूला ठेवला पाहिजे याचा आधार या ठिकाणी घेऊन या साईन कन्व्हेन्शन्स नुसार आपण जर डायग्राम काढली तर ही डायग्राम कुठेही गेला आणि त्याच्या साईन कुठल्या असतील त्या सगळीकडे प्रूव्ह केलेल्या असतील त्या सगळीकडे ऍक्सेप्ट केलेल्या असतील समजा अमेरिकेत आपण गेलो तरी हेच साईन कन्व्हेन्शन्स आपल्याला मिळालं पाहिजे भारतामध्ये आलो तरी हेच सेम साईन कन्व्हेन्शन्स या ठिकाणी आपल्याला वापरायला पाहिजे म्हणजे साईन कन्व्हेन्शनचा आधार घेऊन कार्टेशियन साईन कन्व्हेन्शनचा आधार घेऊन आपण वेगवेगळे रिलेशन जे आहे ते उभे करू शकतो मग ह्या साईन कन्व्हेन्शनचा आधार घेतल्यानंतर या साईन कन्व्हेन्शन्स मध्ये काय सांगितलेलं आहे तर ऑब्जेक्ट कुठं ठेवायचा डिस्टन्सेस कुठले पॉझिटिव्ह आणि कुठले डिस्टन्सेस निगेटिव्ह कन्सिडर करायचे हिथं या ठिकाणी याचा आधार घेतला जातो यालाच न्यू कार्टेशियन साईन कन्व्हेन्शन्स किंवा साईन कन्व्हेन्शन्स असं म्हटलं जातं मग पहिले साईन कन्व्हेन्शन्स काय ऑल डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम ऑप्टिकल सेंटर ऑर पॉइंट आता जे डिस्टन्सेस आपण मोजणार आहोत हे सगळे डिस्टन्सेस कुठून मोजायचे याचा आधार त्यांनी सांगितलेला आहे कुठून मोजायचे ऑल डिस्टन्सेस सगळे डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम इथून मोजा कुठून फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर ऑर पोल मग ऑप्टिकल सेंटर आणि पोल म्हणजे काय तर ऑप्टिकल सेंटर जो आहे हा आपण लेन्सच्या बाबतीत सांगू शकतो ऑप्टिकल सेंटर म्हणजे लेन्सच्या बाबतीत ऑप्टिकल सेंटर येईल आणि मिररच्या बाबतीत काय येईल तर पोल येईल ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय उदाहरणार्थ या ठिकाणी आपण लेन्स कन्सिडर केली आहे कॉन्व्हेक्स लेन्स या ठिकाणी आपण कन्सिडर केली या कॉन्व्हेक्स लेन्सचा ऑप्टिकल सेंटर कुठं असेल तर हा एक कॉन्व्हेक्स लेन्स आहे किंवा कॉन्केव्ह लेन्स जर आपण कन्सिडर केली तर याला जे आहे ही बाय कॉन्व्हेक्स आहे म्हणजे दोन्ही सर्फेस याची कर्ड आहे ही आहे बाय कॉन्केव्ह दोन्ही सर्फेस कर्ड आहे म्हणजे या कर्ड सर्फेसचा कुठंतरी एक सेंटर असेल इकडे समजा या कर्ड सर्फेसचा सेंटर इथं आला याला आपण सी टू असं नाव दिलं याचा सेंटर इकडच्या बाजूला आला त्याला सी वन नाव सी
C1 आणि C2 या दोन सेक्टर मधून जाणारी जी रेषा आहे हे C1 आणि C2 कोणाचे आहेत या कर्व सरफेसचे सेंटर्स आहेत या दोन सेंटर्स मधून जाणारी जी रेषा आहे त्याला आपण प्रिन्सिपल ऍक्सिस असं म्हणतो दिस कॉल्ड एज द प्रिन्सिपल ऍक्सिस अ स्ट्रेट लाईन व्हिच इज पासिंग थ्रू द सेंटर्स ऑफ द कर्वेचर ऑफ द कर्व सरफेस इट इज कॉल्ड एज द प्रिन्सिपल ऍक्सिस त्याच्यानंतर हा जो सेक्शन आहे या लेन्सचा वरचा जो भाग आहे आणि खालचा जो भाग आहे याला पेरिफेरल सेक्शन असं म्हटलं जातं आणि हे जर जोडले आपण तर एका स्ट्रेट लाईन तर त्याला म्हटलं जातं प्रिन्सिपल सेक्शन इट इज कॉल्ड एज द प्रिन्सिपल सेक्शन आणि पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द प्रिन्सिपल सेक्शन अँड द प्रिन्सिपल ऍक्सिस इट इज कॉल्ड एज द ऑप्टिकल सेंटर जो पॉइंट ह्या दोन्हीचा इंटरसेक्शन येईल या प्रिन्सिपल सेक्शनचा आणि प्रिन्सिपल ऍक्सिसचा हा जो आहे सेंटर त्याला ऑप्टिकल सेंटर ओ असं म्हणतो ओ इट इज कुठलाही लेटर आपण त्या ठिकाणी लिहू शकतो त्याला ऑप्टिकल सेंटर म्हटलं इथं हा कॉन्व्हेक्स लेन्सच्या बाबतीत आला इथं कॉन्केव्ह लेन्सच्या बाबतीत हा प्रिन्सिपल सेक्शन आला याचे सेंटर्स कुठेतरी येतील आणि याच्यामधून जाणारी रेषा इथं जो पॉइंट येईल याला म्हणणार आपण ऑप्टिकल सेंटर म्हणजे ऑप्टिकल सेंटरची एक खासियत काय कॅरेक्टरिस्टिक काय द रे पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर कॅन पास विदाउट एनी डेविएशन कुठलाही रे जो ऑप्टिकल सेंटर मधून पास होतो हा त्याचं विचलन न होता त्याचा पाथ न बदलता तो रे आहे तसा पुढे जातो उदाहरणार्थ या ठिकाणी इन्सिडेंट रे आपण असा कन्सिडर केला तर हा रे या ऑप्टिकल सेंटर मधून पास होतो हा आहे तसा सरळ समजा हा कन्सिडर केला तर हा आहे तसा हा पास होईल समजा हा कन्सिडर केला हा सुद्धा आहे तसा त्याच्यामधून पास होईल हा ऑप्टिकल सेंटर म्हणजे सगळे डिस्टन्सेस कुठून मोजायचे ऑप्टिकल सेंटर पासून मोजायचे इन द केस ऑफ द लेन्सेस आणि इन द केस ऑफ मिरर पोल आलं आता पोल म्हणजे काय तर पोल म्हणजे इट इज द जॉमेट्रिकल सेंटर ऑफ द कर्व्ड सरफेस ऑफ एनी मिरर कुठलाही मिरर आपण कन्सिडर केला उदाहरणार्थ याचे दोन प्रकार आहेत हा एक आहे आणि हा एक आहे बरोबर आहे का हा एक आहे आणि हा एक प्रकार आहे मग आता हा मिरर जो आहे समजा ही आपण दोरी टाकून एकूण लेंथ मोजली समजा 5 सेंटीमीटर आली तर या 5 सेंटीमीटरचा जिओमेट्रिकल सेंटर इथं आला याला पोल असं म्हटलं जातं इट इज कॉल्ड एज द पोल दॅट इज द जिओमेट्रिकल सेंटर ऑफ एनी मिरर इट मे बी कॉन्व्हेक्स मिरर ऑर कॉन्केव्ह मिरर पुढे आपल्याला पार्ट येणार आहे ते पार्ट मी नंतर सांगतो तर हा आला पोल द जिओमेट्रिकल सेंटर म्हणजे सगळे डिस्टन्सेस जे आहेत हे पोल पासून किंवा ऑप्टिकल सेंटर इन द केस ऑफ मिरर पोल पासून इन द केस ऑफ लेन्सेस ऑप्टिकल सेंटर पासून सगळे डिस्टन्सेस जे आहेत हे मोजायला सांगितले दुसरा पॉइंट आपला काय फिगर शुड बी ड्रॉन इन अ सच अ वे दॅट द इन्सिडेंट रे ट्रॅव्हल्स फ्रॉम लेफ्ट टू राईट फिगर्स रे डायग्राम्स आपण काढतो कुठं रे ऑप्टिक्स मध्ये किंवा जिओमेट्रिकल ऑप्टिक्स मध्ये तर त्या ठिकाणी काय सांगितलं फिगर शुड बी ड्रॉन डायग्राम अशा पद्धतीनं काढा इन अ सच अ वे दॅट या पद्धतीनं काय द इन्सिडेंट रे ट्रॅव्हल फ्रॉम लेफ्ट टू राईट इन्सिडेंट रे कुठून कुठं यायला पाहिजे तर डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे या पद्धतीनं इन्सिडेंट रे यायला पाहिजे याचा अर्थ असा झाला द ऑब्जेक्ट रिअल जो ऑब्जेक्ट असेल हा कुठे ठेवायला पाहिजे तर हा नेहमी लेफ्ट हँड साईडला ठेवायला पाहिजे उदाहरणार्थ या ठिकाणी जर बघितलं तर इन्सिडेंट डायव्हर्जिंग बीम डायव्हर्ट होणे म्हणजे दूर जाणे डायव्हर्जिंग बीम या लागला इथं कुठल्या इन्स्ट्रुमेंटला टाकलं इथे एक इन्स्ट्रुमेंट कन्सिडर केलं इथे एक इन्स्ट्रुमेंट कन्सिडर केलं एनी ऑप्टिकल डिव्हाइस रिसिव्हिंग इन्सिडेंट रे जो इन्सिडेंट रे रिसीव्ह करतोय ते ते डिव्हाइस आहे इथं लेन्स वापरले इथं मिरर वापरला लक्षात घ्या मग आता इथं हा इन्सिडेंट डायव्हर्जिंग बीम असा जर आला तर तो जो ऑब्जेक्ट असेल हा ऑब्जेक्ट कसा असेल रिअल ऑब्जेक्ट असेल नोट दॅट पॉइंट इन्सिडेंट डायव्हर्जिंग बीम या पद्धतीने आला डायव्हर्जिंग आला तर हा जो ऑब्जेक्ट असेल हा रिअल असेल आणि हे यू जे आहे याला आपण ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणतो कारण इन्सिडेंट लाईट कुठून कशी झाला पाहिजे ऑल द रे डायग्राम्स आर ड्रॉन इन अ सच अ वे दॅट रे शुड बी ट्रॅव्हल ऑर लाईट शुड बी ट्रॅव्हल फ्रॉम द लेफ्ट टू राईट याचा अर्थ असा झाला की ऑब्जेक्ट डाव्या बाजूला आला हा इकडच्या बाजूला रे ऑफ राईट अशी पास व्हायला लागली लक्षात
म्हणजे ऑब्जेक्ट जो आहे हा नेहमी रियल ऑब्जेक्ट कुठे येणार आहे त्या लेन्सच्या किंवा त्या मिररच्या डाव्या बाजूला येणार आहे लक्षात इथं ही डायग्राम दाखवली तर कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन वापरत असताना x y ऍक्सिस या ठिकाणी आपण कन्सिडर केला इथं x x कन्सिडर केला इथं y ऍक्सिस जर आपण कन्सिडर केला तर इथं जे आहे हा तो मिरर येईल किंवा या पॉइंटला त्या ठिकाणी काय तर लेन्स येईल उदाहरण म्हणजे हा त्याचा ऑप्टिकल सेंटर आला आणि जर मिरर कन्सिडर केला इथं लेन्स जर कन्सिडर केली तर इथं ऑप्टिकल सेंटर आला इथं नाव दिले P पोलर ऑप्टिकल सेंटर तर इथं ऑप्टिकल सेंटर आला या पद्धतीने डायग्राम जी आहे ही काढायला पाहिजे इथं कॉन्वर्जिंग इन्सिडेंट की कॉन्वर्ज होणे म्हणजे एका ठिकाणी जाऊन भेटणे इकडे असे हे चाललेलं आहे निमंत होत चाललंय याचा अर्थ काय ते एकमेकाच्या जवळ 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 येत चाललेले आहेत म्हणजे व्हर्च्युअल ऑब्जेक्ट जो आहे कॉन्वर्जिंग जर असेल कॉन्वर्जिंग इन्सिडेंट बीन जर असेल तर ऑब्जेक्ट जो आहे हा त्या ठिकाणी व्हर्च्युअल असेल हे लक्षात घ्यायला पाहिजे मग व्हर्च्युअल ऑब्जेक्टसाठी ऑब्जेक्ट डिस्टन्स जे आहे हे नेहमी पॉझिटिव्ह म्हणजे डायव्हर्जिंग बीम जर असेल तर रिअल ऑब्जेक्ट असेल हा कुठं असेल लेफ्ट हँड साईडला त्या लेन्सच्या कुठलंही उपकरण असेल लेन्स असेल मिरर असेल त्याच्या बाजूला आणि इथं या ठिकाणी कॉन्वर्जिंग बीम जर आला तर ऑब्जेक्ट जो आहे हा व्हर्च्युअल येईल इमेज सुद्धा त्याची व्हर्च्युअल त्या ठिकाणी तयार होईल त्याच्यामुळे व्हर्च्युअल ऑब्जेक्ट जो आहे याच्यासाठी ऑब्जेक्ट डिस्टन्स हे पॉझिटिव्ह आलं इथं ऑब्जेक्ट डिस्टन्स जे आहे हे निगेटिव्ह आलं आणि जर समजा पॅरलल बीम जर आला असा सरळ असा जर पॅरलल बीम आला याचा अर्थ काय झाला ऑब्जेक्ट जो आहे हा इनफायनाईट डिस्टन्स वर असेल हा पुढे काही कन्सिडर करू शकतो आपण लेन्स कन्सिडर करू शकतो इथं आपण मिरर कन्सिडर करू कुठलाही मिरर कुठली लेन्स या ठिकाणी कन्सिडर करू शकतो म्हणजे रे डायग्राम दाखवत असताना या ठिकाणी काय कन्सिडर करायचं तर रे ऑफ लाईट दॅट इज द इन्सिडेंट रे ऑफ लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम लेफ्ट हँड साईड टू द राईट हँड साईड ही दुसरा पॉइंट आला कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन मधला तिसरा पॉइंट आहे एक्स ऍक्सिस कॅन बी कन्व्हिनियंटली चोझन जो एक्स ऍक्सिस आपण काढला हा नेहमी काय चोझन करायला पाहिजे ऍज द प्रिन्सिपल ऍक्सिस तर तो प्रिन्सिपल ऍक्सिस कन्सिडर करायला पाहिजे एक्स एक्स हा जो आहे हा एक्स ऍक्सिस आपण कन्सिडर केला इथं एक्स ओ एक्स डॅश असं नाव घेऊ उदाहरणार्थ ओ म्हणजे काय आला ऑप्टिकल सेंटर आला किंवा पोल आला म्हणजे मिरर किंवा लेन्स ही या ठिकाणी आली पहिली गोष्ट आणि एक्स एक्स डॅश किंवा एक्स ओ एक्स डॅश किंवा एक्स ऍक्सिस जो आहे हा काय म्हणून कन्सिडर करायचा इट इज कन्व्हिनियंटली चोझन ऍज अ प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे एक्स ओ एक्स डॅश हा काय आला तर हा आला प्रिन्सिपल ऍक्सिस आला प्रिन्सिपल ऍक्सिस आला लक्षात एक्स ऍक्सिस कॅन बी कन्व्हिनियंटली चोझन ऍज द प्रिन्सिपल ऍक्सिस विथ ओरिजिन ऍट द पोल विथ द ओरिजिन ऍट द पोल ऑर काय सांगता येईल ऑप्टिकल सेंटर किंवा तो काय असेल ऑप्टिकल सेंटर असेल हा तिसरा पॉइंट आहे चौथा पॉइंट काय डिस्टन्सेस टू द लेफ्ट ऑफ द पोल आर निगेटिव्ह अँड दोज टू द राईट ऑफ द पोल आर पॉझिटिव्ह इथं मिरर कन्सिडर करून त्या ठिकाणी अझम्पशन्स मांडलेले आहे इथं पोल लेन्स आली तर पोल सुद्धा त्या ठिकाणी ऑप्टिकल सेंटर सुद्धा येईल लक्षात घ्या मिरर असेल तर पोल येईल आणि लेन्स असेल तर ऑप्टिकल सेंटर येईल आता इथं एक्स ऍक्सिस तर कन्सिडर केला प्रिन्सिपल ऍक्सिस तर या पोलच्या किंवा ऑप्टिकल सेंटरच्या डाव्या बाजूची एक्स ऍक्सिस वरचे डिस्टन्सेस ही निगेटिव्ह येईल निगेटिव्ह कन्सिडर करायचं म्हणजे ऑब्जेक्ट डाव्या बाजूला असेल रिअल तर हे निगेटिव्ह येईल ऑब्जेक्ट जर उजव्या बाजूला असेल तर व्हर्च्युअल येईल ते पॉझिटिव्ह येईल आता याची इमेज रिअल असेल तर इमेज इकडे तयार होईल म्हणजे इमेज डिस्टन्स काय पॉझिटिव्ह येतील म्हणजे उजव्या बाजूची डिस्टन्सेस एक्स ऍक्सिसवरची पॉझिटिव्ह कन्सिडर करायची डाव्या बाजूची निगेटिव्ह कन्सिडर करायची त्याच्यानंतर लास्ट पॉईंट डिस्टन्सेस अबव द प्रिन्सिपल ऍक्सिस प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वरची डिस्टन्सच्या बाबतीत सांगितलं आता इथं वरती म्हणजे कुठं कुठेही कन्सिडर करायचं का आता हे सगळा वरचा पोर्शन वर आला तसं नाही तर या ठिकाणी आपल्याला परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ऍक्सिस प्रिन्सिपल ऍक्सिसला परपेंडिक्युलर आणि पुढं ऑप्टिकल सेंटर किंवा पोलला परपेंडिक्युलर डायरेक्शन म्हणजे टू कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपण कन्सिडर करतो वाय ऍक्सिस तसं या ठिकाणी वाय ऍक्सिस कन्सिडर केलं तर त्या ठिकाणी काय म्हणलं डिस्टन्सेस अबव द प्रिन्सिपल ऍक्सिस आर पॉझिटिव्ह अँड बिलो इट आर निगेटिव्ह बट बोथ आर परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे वरचे डिस्टन्सेस वाय ऍक्सिस वरचे आपण पॉझिटिव्ह घेतो
खालचे डिस्टन्सेस आपण निगेटिव घेतो म्हणजे x2 कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये आपण x ऍक्सिस y ऍक्सिस कंसीडर करतो तिथ जशी आपण डिस्टन्सेस कंसीडर करतो तशीच या ठिकाणी कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये डिस्टन्सेस आपल्याला मोजायचे आहेत उदाहरणार्थ u असेल v असेल f असेल हे डिस्टन्सेस या ठिकाणी मोजायचे आहेत आणि हे जे आहे सगळीकडे वापरले गेलेला आहे त्यामुळे त्याला कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स म्हणून त्याला नाव दिलेला आहे आणि त्यातले हे सगळे पॉइंट्स आहेत थँक्यू